नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जे माझ्या चॅनलवर आले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि आजचा विषय टॉपिक आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाविषयी. तर बी एच्या जे ॲडमिशन घ्यायचे आहेत डिग्रीसाठी, तर त्यांची डेट एक्सटेंडेड झालेली आहे. तर ह्या विषय आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलला माझे सबस्क्राईब करा, जेणेकरून मी लेटेस्ट आणि नवीन एज्युकेशनविषयी शिक्षणाविषयी मी चांगली तुमच्यासाठी महत्त्वाचे व्हिडिओ आणत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. सबस्क्राईब कीजिए क्रिकेट टॉक चॅनल को और बेल आयकन को दबाइए लेटेस्ट एज्युकेशन की व्हिडिओ सबसे पहिले देखने के लिए. 12वी झालेली आहे ज्यांचे, आणि ज्यांचा डिप्लोमा जे करत आहेत, जे इंजिनिअरिंग करत आहेत, त्यांनाही त्यांनी पण ही व्हिडिओ पूर्ण पाहावा, जेणेकरून तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ. तर ज्यांचा 12वी झालेली आहे, ज्याने ह्या वर्षी 12वी केली आहे, डिप्लोमा करत आहेत 12वीनंतर, त्यांना पण ही डिग्री खूप महत्त्वाची आणि सहजपणे निघून जाऊ शकते डिग्री. तुम्ही पॉलिटेक्निक करत असाल तर तुम्ही पॉलिटेक्निक रेग्युलर करत जावा आणि तुम्ही इकडं डिग्री करू शकता. ॲडमिशन घ्या, मुक्त युनिव्हर्सिटी असते हे YCMOU चे. तर तुम्ही तिकडं रेग्युलर करत जावा आणि इकडं हे बी एचे मुखचे पेपर हे मेमध्ये असतात, म्हणजे पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचे पेपर झाल्यानंतर मुखचे पेपर असतात. इंजिनिअरिंगच्या सुद्धा विद्यार्थ्यांसाठी ही डिग्री फुकट मिळू शकते, काही टेन्शन न करता, काळजी न करता. तर तुम्हाला अगोदर तुम्हाला सांगतो की आता थोडे दिवस राहिलेत ॲडमिशन घेण्यासाठी, तर तुम्ही अगोदर ॲडमिशन घ्या. ॲडमिशन घेण्यासाठी खूप थोडे दिवस राहिले आहेत. जर तुम्ही जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला अगदी सहजपणे डिग्री मिळून जाईल. तर मी ॲडमिशनविषयी सांगत आहे, तर मुदतवाढ मिळाली आहे. तर मुदतवाढ मिळाली तर त्याची जे आर आलेले आहे YCMOUकडून, मी तुम्हाला सांगतो तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या. मला वाटतं जसं की 3000 फीस असेल ह्या वर्षीचे, तर तुम्हाला TCसुद्धा लागणार नाही. जसं की तुम्हाला मी सांगू इच्छितो की काही जण म्हणत असतील की माझं तर इंजिनिअरिंगला ॲडमिशन आहे, तर मी YCMOUला कसे घेऊ. तर मी सांगतो की इकडं मुक्त युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला TCची झेरॉक्स कॉपी लागत असते, जी 12वी पास झालेली असते. 12वी पासची TC झेरॉक्स जर दिले आणि तुम्ही 3000 रुपये दिलो तर तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. तर सांगू इच्छितो की PDF तुम्हाला दाखवतो मी, डेट पण एक्सटेंडेड झालेली आहे. तर तुम्हाला मी पूर्ण माहिती मी सांगतो. ऑनलाईन प्रवेश मुदतवाढ. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 19-20 या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश दिनांक 1 जून पासून सुरू झालेले आहेत. तथापि संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर कार्यरत असलेले अभ्यासक्रम केंद्र आणि विद्यार्थ्यांची मागणी गरज लक्षात घेऊन ऑनलाईन प्रवेश अर्ज 100 रुपये 100 मात्र विलंब शुल्कासह भरण्याची मुदत दिनांक 16 ऑगस्ट 2019 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजे खूप थोडे दिवस राहिले आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो की इंजिनिअरिंग आणि डिप्लोमावाले 12वीनंतर जे जे करत आहेत विद्यार्थी, त्यांना मुक्त डिग्री 3 वर्षात आरामात मिळू शकते, कसलेही विषय बॅक न पडता. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांना खूप गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांना पार्ट टाईम करत आहे, त्याने पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि काय प्रॉब्लेम येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.